मोदी सरकार, मोदी सरकार, मोदी सरकार, मोदी हटाओ, मोदी हटाओ, मोदी हटाओ, मोदी हटाओ, मोदी हटाओ, केंद्र सरकारने मागील जे वर्षापासून सहा महिन्यापासून दररोजच्या दररोज डिझेलचे दररोज पेट्रोलचे दररोज गॅसचे दरवाढ जी करण्यात आलेली आहे या गोष्टीमुळे सामान्य माणसाचा कंबरलं मोडलेलं आहे. मागील एक तर 1.5 वर्षात कोरोना काळात लोकांच्या सातत्याने नोकऱ्या गेलेल्या आहेत. नोटबंदीपासून लोक आज बेरोजगार झालेली आहेत, त्यांना नोकऱ्या नाहीयेत. त्यातल्या त्यात हे सामान्य माणसांचे आज रोजगार गेल्यानंतरही आज हे पेट्रोल 107 रुपयापर्यंत आणू शकतात, गॅसची अंडी 850 रुपयापर्यंत आणू शकतात. तर हे जे पैसे गोळा करतात हा पैसा जातो कुठे याचा तरी हिशोब त्यांनी सांगावा. आणि हे जे पंतप्रधान आपले मान्य पंतप्रधान आपले जे लाभलेले आहेत त्यांनी आपल्याला खूप मोठी मोठी आश्वासनं दिलेली होती की आम्ही आलो की आम्ही 50 रुपये पेट्रोल करू, आम्ही 100 रुपये पेट्रोल हे करू ते करू, गॅसचा दरवाढ कमी करू. आज 850 रुपये गॅस झाल्यावर 1 रुपयाची सबसिडी सुद्धा साध्या ग्राहकाला येत नाहीये. म्हणजे हा पैशांचं हे करता काय? तुम्ही आजचं आंदोलन कसं केलं? आजचं आंदोलन काय केलं? जेव्हा शहरामध्ये माध्यमातून आम्ही आज मोदींच्या चेहऱ्यावरच काळी शाई फेकलेली आहे की जेणेकरून हा देश वाचेल कधी, जेव्हा हे मोदीजी जेव्हा राजीनामा देतील तेव्हाच हा देश वाचेल. आज आमची एक आता मोदी साहेबांना विनंती राहील की तुम्हाला जर देशाच्या जनतेची खरंच काळजी असेल तर तुम्ही त्वरित राजीनामा द्यावा व आपण आपला आपला नसलेला संसार एकटा जाऊन कुठेतरी धानात बसून घ्यावं. पेट्रोलचे भाव, पेट्रोल भाव, चलो एक तो दिख रहा नहीं बंद करे.